So we are in Isha Creations. Hello, 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 hello. आणि इथे आम्हाला सरप्राईज दिला गेलाय बिकॉज मायाचा बर्थडे सेलिब्रेट होतो आहे. म्हणजे बर्थडे वीक मंथ चालूच आहे, चालूच आहे सेलिब्रेशन. येस येस येस. तो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर दिस लवली सरप्राईज. ओके, आपण आता केक कापून घेऊया माया. आम्ही कुठल्या कारणासाठी, वेगळ्या कारणासाठी आलो होतो आणि सरप्राईज दिला मला. ऍक्च्युअली आम्हाला यायला पण नाही ना जमलं. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. सो चलो, रेडी. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Myra. कुठे गेला ना? आणि खाली birthday to you. छान छान, मस्त वाटलं. क्यूट सरप्राईज आहे की नाही श्वेता? वेल, आम्ही आलो होतो त्याच्यासाठी 24 ला. तुम्हाला माहिती आहे लग्न आहे आपल्या घरी 40 गावला, तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो. आणि वी नेव्हर नो की हे असं काही सरप्राईज आपल्यासाठी वेटिंग करत असेल. स्पेशल आउटफिट बनत आहेत लग्नासाठी. लग्न आहे, हा पण एक काहीतरी आहे की नाही. नंतर हळद आहे, देवक, भरपूर कार्यक्रम आहेत. सो त्याच्यासाठी कॉस्ट्युम्स रेडी होत आहेत की नाही है ना? येस. बरं, आणि इकडनं मी जाणार आहे नाशिकला. ते काय आहे ते मला नंतर गाडीत बसल्या सांगेन मी तुम्हाला. थोड्याच वेळात मी निघणार आहे. मी निघणार आहे, श्वेता आणि मायरा नाही जात आहे. ओके, चलो, थँक यू. म्युझिक कुठं गेला? आपली म्युझिक बिझिक आहे. अरे बापरे, हे काय नवीन नवीन आहे का? हे नाही आहे बा. काय रे, नंबर चष्मा आहे? अजून बघ डोळे. अरे चष्मा लागला शेवटी तुला. हा, अजून बघायचं, मोबाईल बघायचं अजून. अद्दल लावायचं बघू. वाव, नाही बघते बघायची. गोड दिसते एकदम. नाही माझी जी, तुम्हाला कळत असत का इतक्या दिवसात? स्टँडर्ड लेन्स कार्डच आहे म्हणे. पण एवढे केस बघा, मॉडेल बघितली का आपले मॉडेल? केस बीस एकदम. उद्याची काकू येडा बिडा आहे का रे? हा, येडा आहे का रे तू? 5,000 मेकअप घेतला हिने. एवढा कसले ब्रश घेतले रे?
बिल्डिंग चे ब्रश घेतले का टूथब्रश? येस तर मी नाशिक मध्ये आहे, मायरा आणि श्वेता मुंबईला आहे. आणि त्याचं कारण असं आहे की उद्या मी चाललोय नंदुरबारला, मी म्हणजे आम्ही सगळेच चाललोय. आणि सकाळी किती वाजता? हा हा मी किती 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 5 वाजता तुम्ही उठलात. सकाळी काय ना, मी माझा माझा रेडी होऊन जाईल, तुमचं तुमचं बघून घ्या तुम्ही. येस्ता उद्या एका ना जायचं मला नंदुरबारला. नंदुरबारला साखरपुडा आहे तर तो अटेंड करायचं. किती वाजता मी तो 11 अच्छा आणि साखरपुडा करून जाणार परत आम्हाला रिटर्न पण यायचं आहे. तर आता बघू कसं काय होत आहे ते. काय पाहिजे शेमड्या ऐ काय गा जीजू पण जीजू साक्षी मंदिर साक्षी बोल साक्षी ए कसं कसं बोल साक्षी बोल बोल ना दादा बोलणारच नाही साक्षी म्हणजे गुड मॉर्निंग. सो आम्ही आहे आता पिंपळनेरला आणि सकाळी 6:30 निघालोय. आता 9 वाजलेले आहेत आणि आपल्याला जायचं आहे नंदुरबारला. तर पिंपळनेरला थांबलोय आम्ही, नाश्ता करायचा आहे म्हणून थांबलो. तर इथे आता वाटेत वडापाव बिडो काहीतरी खाऊन घेऊ आपण आणि मग आपण इकडनं निघू नंदुरबारला जायला. सो इथे पोहे आहेत. नवरी कुठे आली? नवरी कुठून आली? हा ही नवरी मधून कुठे आली? हा काय रे मेकअप बाकी आहे तुझं? ओ कट करा मेकअप बाकी आहे मॅडमचा असं म्हणणं आहे. चला आता नाश्ता झालेला आहे, आपण आता इकडं निघूया. काहीत्या वे बाऊकाकांची गाडी घेऊन आलो आपण इकडे. मी काल ट्रेनने आलो नाशिकला, म्हणजे कसाऱ्यावरनं कसाऱ्यापर्यंत ट्रेननी आलो. नंतर मग तिकडनं ती टॅक्सी असतं त्याच्यातनं आलो मी. चलो तर कोण रे तर आपण आहे आता नंदुरबारला आणि थोड्याच वेळात इकडे साखरपुड्याचा विधी चालू होते. 2 वाजलेले आपण पावणे 2 होत आहेत. आपल्याला परत मुंबईला निघायचं आहे. बघू कसं होत आहे. अरे ये मत डालणार ये इकडे आला.
आजी गेम खेला आजी आजी यशश्री मंडळी आपण नंदुरबार निघालोय. आता 5 वाजलेले आहेत आणि आपण आता जस्ट नंदुरबार सोडलंय आणि इथे ना मी खूप पवनचक्क्या बघत होतो. एवढ्या पवनचक्क्या आहेत, विंडमिल्स आहेत. मग म्हटलं तर थांबून म्हटलं बघू तरी म्हटलं नेमकं काय आहे ते. आणि नंतर मी ना नाव वाचलं त्या विंडमिलवरती, तुम्हाला दाखवतो मी. सुझलॉन म्हणून ही कंपनी आहे. तर सुझलॉन म्हणून ही कंपनी आहे आणि ह्यांच्या इथे खूप साऱ्या पवनचक्क्या त्या पूर्ण परिसरामध्ये मी बघितल्या. आणि प्रत्येक विंडमिलच्या इथे एक DP आहे. आणि माझ्या मते हे त्यांचं काय माहिती ऑफिस आहे किंवा काय मला माहिती नाही. जस्ट मी त्यांच्या नोईंका गेटच्या समोर जाऊन उभा आहे. मी सांगायचं तात्पर्य हे आहे की या कंपनीचे ना शेअर्स मी घेतले आहेत आणि मला माहिती आहे की येणाऱ्या 5-7 वर्षांमध्ये ना हे खूप काय म्हणतात एमर्जिंग सेक्टर आहे. आणि नेमकं मी ते नाव वाचलं नेमकं सुझलॉन मला दिसलं म्हणून म्हटलं तर थांबून बघू तरी आपण काय आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे आत्ता ॲट प्रेझेंट 80% ऑफ द जी आपली इलेक्ट्रिसिटी आहे ती कोलमधनं येते. बट बाय 2030 हे 30-40% चाललं आहे की नॅचरल रिसोर्सेसनी यावं, म्हणजे सोलार म्हणा हे विंडमिल म्हणा ह्यांनी यावी ती. तर खूप आहेत या परिसरामध्ये, नंदुरबार परिसरामध्ये. माहिती ना इथे त्यांचा प्लांट असावं, असेंब्ली प्लांट असावं. बिकॉज ना इथे तिथे बघाल तुम्ही तिथे ना पाती आहेत त्या विंडमिलच्या, त्या दिसतात तुम्हाला त्या. आणि खूप मोठं त्याचं काय म्हणतात डायमीटर आहे. आता तुम्हाला इकडनं अंदाज लावता येणार नाही यायचं. म्हटलं चला थांबून बघू म्हटलं आपण. हां खूप मोठं आहे. हो हो त्यांचं ना असेंब्लिंग प्लांट, म्हणजे तिकडे सगळं आणून जमा करून लावत असेल असं काहीतरी असावं त्यांचं तयार करून मग. हा यस खूप आहेत बघा तिकडे पण, तुम्ही बघाल ना तिथे पण खूप आहेत. तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. परत तसंच या साईडलाही आहे. चला तर आपण इकडनं आता निघूया मुंबईला जायचं. खरं तर नाशिकला पहिला पोहोचणार. आता नाशिकला किती वाजतं त्याच्यानंतर आपण डिसाईड करू की मुंबईला कसा आपला प्रवास होतोय तो. तर 5 वाजलेले आहेत, आपण निघूया आता. आणि टकलिया चिप्स खातो रे. चला
चला त्यामुळं चला बरं. मम्मी गेली आहे चाळीसगावला, मम्मी नाही आहे आता. मम्मी चाळीसगावला गेलेली आहे बिकॉज तिकडे मामा चाललं, आपल्या मामाकडे लग्न आहे. येस, ते पण येते हळूहळू आहे की नाही. अरे टकलिया केवढं गरम होत, ए सी नाही. हा काय हॉट आहे तुमच्याकडे? पण गरम होत मुंबईत खूप. आम्ही एसी लावतो, एवढं गरम होत. पंखा पण नाही लावला तुम्ही. चला एक मिनिट, मला एक सांगा. ज्वेल्स ऑफ मायरा. ओ अरे वा, तुम्ही ज्वेल्स ऑफ मायरा घातले का? जरा फोकस करून ज्वेल्स ऑफ मायरा. आणि दाखवलं नाही तुला गडबडी मध्ये? जाऊ दे, रिव्हील पण नाही घेतलं तुला. काय म्हणून दिसतो ना आम्ही. चलो जस्ट थोडस मी पुढे आलो मी, आणि आता मला इथे दिसलंय की हे सुझलॉनचं रोट्रो ब्लेड युनिट आहे. आणि इथे हे सगळे ब्लेड्स येतात, इथे असेंब्लिंग होते आणि मग हे सगळे तिकडे लावले जातात. सो म्हटलं चला बघू. म्हटलं केवढा मोठा पात आहे इथपासून इथपर्यंत. हा रिस्की. या कंपनीचे शेअर्स घेतलेत मी आपण. हा आणि मला माहिती आहे कंपनी चांगली आहे, येणाऱ्या 4-5 वर्षांमध्ये आहे ना खूप चांगली जाणार आहे कंपनी. पूर्ण सिंबल खाली करते. हा, थोडं महत्वाला आपण वाटत होतो तुझ्या.